आणावं लागतील असं मी अंदाज दिला होता. तर उद्या आता उद्याचा अंदाज देतो, उद्या 23 डिसेंबर, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर महाराष्ट्रामध्ये सगळीकडं थंडी राहणार आहे आणि वातावरणामध्ये धुळीचं देखील प्रमाण असणार आहे, धुळीचं प्रमाण असणार आहे, धुके देखील राहणार आहे. पण 29 तारखेला मात्र आंबा येणार आहे, 29 तारखेला थंडी कमी होणार आहे. 30, 31 आणि 1 तारखेला राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मराठवाड्यात वातावरणात बदल होणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे, काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसेच पाऊस हा नाशिक भागात देखील थोडाफार पडणार आहे, म्हणजे सर्वदूर नाही पडणार, तुरळक ठिकाणी पडणार आहे, पण तुमच्या सांगली जिल्ह्याला मात्र आभाळत राहणार आहे. असो हा झाला हवामान अंदाज. मग 29 तारखे 28 तारखेपर्यंत खूप थंडी राहणार आहे, दररोज तुम्हाला स्वेटर घालावे लागतील, पण 29 तारखेला मात्र आभाळ येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या आभाळामुळे नेमका फायदा होतो का नुकसान होतो, आपण आपल्या द्राक्षाची बागेची काळजी घ्यावी. असो हा झाला हवामान अंदाज.